नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी सर्वांचा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आठवडीमध्ये आपण या आठवी सामान्य विज्ञान पाहणार आहे हे सर्व जे टॉपिक आहेत ते कम्प्लीट करणार आहे आधी आपण आता सहावी सातवी सामान्य विज्ञान कंप्लीट केलं आहे ओके सुरुवातीला अनुक्रमणिका पाहून पहिल्या चॅप्टर तारे आणि आपली सूर्यमाला दुसरा जैविक विविधता तिसरा वातावरणातील दाब चौथा चॅप्टर चुंबकत्व त्यानंतर पाचवं पाणाऱ्या अनुची संरचना नोट्स असणार मित्रांनो हे तुम्हाला फास्ट एडवाईससाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि फायदेशीर ठरतील सहावा चॅप्टर रासायनिक अभिक्रिया आणि त्याचे प्रकार सातव्या रचना व सूक्ष्म देऊ आठवे रोग नवव्या प्रकाशाचे परावर्तन दहावा चॅप्टर हे ऊर्जेचे स्रोत अकरावा चॅप्टर विद्युत प्रवाह बारावा पदार्थाची गुणवैशिष्ट्ये तेरावा चॅप्टर हे धातू आणि अधातू चौदावा कार्बन आणि कार्बनची सळीगे म्हणून पंधरावा हवा सोळावा मुरदा सतरावा शेती आणि अठरावे पक्षीसंगोपन ओके आता याबाबत पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल त्यापैकी पहिला चॅप्टर तारे आणि आपली सूर्यमाला तर सूर्यग्रह चंद्र यांना खोगली वस्तू म्हणतो आपण ओके पुस्तकातील ही चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्रपृप्तीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर अंतरावर आहे सरासरी धरलं जातं चंद्र आदल्या दिवसापेक्षा सुमारे पन्नास मिनटं उशिरा होतो उगतो या ठिकाणी चंद्र चंद्रपृप्तीभोवती परिभ्रमण करण्यास सत्तावीस पॉईंट तीन दिवस लागतात त्यानंतर एका अमावशीपासून दुसऱ्या अमावशीपर्यंतचा पहा हा एकोणतीस पॉईंट पाच दिवसाचा असतो आपल्या आकाशात अनेक तारे आणि तारकासमूह आहेत तारकासमूह म्हणजे तारे जे तारे आहेत त्यांचा समूह याला काय म्हणतात त्यापैकी एक म्हणजे सप्तर्षी तारकासमूह एक असतो नंतर मृग नक्षत्र तारकासमूह आकाशात फार ते दिसतो त्यात सात ते आठ तारे असतात त्यात चार ताऱ्यांचा चौकोनी किंवा चार बिंदू दिसतात त्यांना काय म्हणलं जातं मृग नक्षत्र जसं सप्तर्षीमध्ये सात तारे दिसतात एकत्र गुच्छामध्ये त्याचप्रमाणे चार तारे असते त्यांना मृग नक्षत्र म्हणलं जातं त्यानंतर वृक्षचिक तारकासमूह दहा ते बारा तारे याच्यामध्ये असतात त्यातील ज्येष्ठ हा तारा खूप तेजस्वी असतो दक्षिण गोलावर्धात विषुवृत्तावर हा दिसतो एकूण अठ्ठावन्न तारकासमूह आहेत सदोतीस उत्तर गोलार्धात ते एक्कावन्न दक्षिण गोलार्धामध्ये आहेत त्यानंतर सत्तावीस नक्षत्रे आहेत दोन हजार सहामध्ये किंवा दोन हजार सहा दोन हजार सहा सालापर्यंत साला प्लुटो याला ग्रह म्हणून ओळखत होत्या पण आंतरराष्ट्रीय खोगोल समितीने बाह्यग्रह म्हणून याला दर्जा दिला आहे म्हणजे प्लुटो आता ग्रहामध्ये येत नाही आठच ग्रह येतात त्यानंतर परिभ्रमण काळ बोध गुर आणि शनी ओके नंतर पुढचा एक पॉईंट आहे हॅलेनचा धमकी तो, शे 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 आ, तो दर, आ, हा एकोणीशे शहाऐंशी मध्ये दिसला होता तो आता एकोणीशे सॉरी दोन हजार बासष्टमध्ये दिसेल शहात्तर वर्षांनी दिसतो हॅलोनचा धमकी तो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दिसला होता तो दोन हजार बासष्टमध्ये दिसेल शहात्तर वर्षांनी हा दिसतो नंतर आर टी पी सी एल उपग्रह नंतर एकोणीशे एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट सोडण्यात आला होता कधी सोडण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एकोणीस एप्रिल एकोणीशे पंच्याहत्तरला त्यानंतर इन सॅट म्हणलं जातं आय एन एस ए टी त्यानंतर आय आर एस नंतर आयन, नतर नतर कल्पना वन नंतर इजू शॅट नंतर भास्कर हे उपग्रह सोडण्यात आले आर्टिफिशियल उपग्रह आहेत किंवा सॅटेलाईट म्हणू शकतो आपण भारताच्या नावावर एकशे चार उपग्रह सोडण्याचा रेकॉर्ड आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संस्था उपग्रह सोडते त्यानंतर जी एम आर टी गायंड मेटरवेओ रेडिओ टेलिस्कोप म्हणला जातो दुर्बिण हे ठिकाण पुणे नाशिक रस्त्यावर नारंगगाव खोडत या ठिकाणी आहे कुठे खोडद या ठिकाणी पुणे नाशिक रस्त्यावर जवळ त्या ठिकाणी जी एम आर टी गायंड मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणला जातं कुणी उभारली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने टी आय या आर म्हणला जातं यांनी ती उभारली त्यानंतर पुढचा चॅप्टर दोन नंबरचा जैविक विविधता पृथ्वीवर अस्तित्वात असल्या सजीवामधील विविधता म्हणजे जैविक विविधता विविधताय जैविविधतेचे रासाची कारण आहेत काही अपाट वाढणारी लोकसंख्या क्षेत्र कमी होत चालले आहे नंतर गावरण जातीच्या ठिकाणी संकलित परकीय जातींनी घेतली मोठे प्रकल्प धरणे रस्ते उद्योगधंदे बांधकाम यामुळे सुद्धा जेविधता काय झाली रास होत चाललाय वातावरणातील प्रदूषण हे कारण जेविधता जेवी त्याला इंग्लिशमध्ये बायोडायव्हर्सिटी मिळतं नंतर उपाय राष्ट्रीय उद्यान व अभियानाची निर्मिती करणे त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी राखून ठेवू शकतो काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे काही प्राणी जे प्राण्यांच्या प्रजातीत जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे सवर्ण केले पाहिजे त्यांना प्राणी सांगालमध्ये नंतर काही वनस्पती जे रासाचे कारण झालेत किंवा ते नष्ट होण्याच्या मार्गावरती त्यांचंसुद्धा संगोपन केलं पाहिजे किंवा त्या वनस्पती लावल्या पाहिजे वनस्पती शास्त्र भागामध्ये करणे ओके हे ते कारणे आहेत नंतर राखीव जागा म्हणजे काय आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व वन्यप्राणी यांच्या संरक्षणासाठी करार एकोणीसशे पंच्याहत्वमध्ये करण्यात आला आहे नंतर या करणामुळे जे करार झाला आहे या करारामुळे वन्यजीवांचे आयात निर्यातीचे नियंत्रण करता येते त्यानंतर चॅप्टर नंबर तीन वातावरणातील दाब दाबचं सूत्र आहे प्रेशर म्हणलं जातं बल अपॉन एरिया किंवा फोर्स आपोन क्षेत्रफळ मराठीमध्ये दाब इज इक्वल टू बल अपॉन क्षेत्रफळ दाब नेहमी इनव्हर्सली प्रोफेशनल लावतो क्षेत्रफळाला हे पण लक्षात ठेवा क्षेत्रफळ जेवढे आधी तितकं बलाचे परिणाम काय होतं कमी होता बलाचे एक एक न्यूटनमध्ये बोललं जातं दाबचं सूत्र काय बल आपऊन क्षेत्रफळ क्षेत्रफळ जेवढे आधी असतं तेवढं दाब काय होतं कमी होतं बलाचे एक एक न्यूटन आहे दाबाचे एक न्यूटन पर मीटर आहे त्यानंतर ॲटो हॉन एग्रिक म्हणून जर्मन सायन्सी होता सतराव्या शतकात एक पंपाचा शोध लावला त्यांनी दाबाबाबत संशोधन केले होते काय ॲटो हॉन गेरिक म्हणून आहे ओके नंतर एअरब्रेक पाच मार्च एक पाच मार्च अठराशे बहात्तरमध्ये जॉर्ज वेस्टिंग हाऊस यांनी शोध लावला होता या संशोधकाने रेल्वेसाठी हे ब्रक प्रथम वापरले होते आता वापरले जाते ट्रक्स बस आहे ट्रेलर आहे रेल्वे घोडीवाने नंतर विमाने याच्यामध्ये हा ब्रेक एअरब्रेक वापरला जातो त्यानंतर चॅप्टर नंबर चाईन ह्या ठिकाणी चार नंबरचा चॅप्टर आहे चायने नाही चाप, चाप्टर नंबर चार चुंबकत्व आता ऑलरेडी आपण चुंबकत्व किंवा मॅग्नेटिझम म्हणलं तर यावर मागच्या क्लासमध्ये किंवा सातवीच्या वर्गामध्ये जे आपण नोट्स अपलोड केले आहेत तर त्याच्यामध्ये पाहिलं आहे आता यामध्ये आपण ते इन्क्लूड केलं नाही इथं की मागील वर्गात आहेत पुढचा चॅप्टर चॅप्टर नंबर फाईव्ह अणुची संरचना स्ट्रक्चर ऑफ ॲटो म्हणला तर प्रत्येक पदार्थ अणुपासून बनलेला असतो प्रत्येक पदार्थाचा सामर्थ्य उदासीन असतो त्यावर कोणताही प्रभाव नसतो डॉल्टन टॉम्सन आणि रुदरपोड पुन्हा चॅप्टर नंबर पाहिजे अनुची संरचना प्रत्येक पदार्थ असतो म्हणजे प्रत्येक घटक या अनुपसन बनलेला असतो प्रत्येक पदार्थाचा सामान्यतः उदासीन असतो त्यावर कोणताही प्रभाव नसतो डाल्टन थॉम्सन आणि रुद्रोपण सायंटिस्ट या संबंधा या संदर्भात आहे अठराशे आठला ला इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डॉल्टन अणुसिद्धांत लावला होता अठराशे सत्त्याण्णवला जे जे थॉमसन यांनी ब्रिटिश सायंटिस्ट होता यांनी अनुजला कलिंगडाची उपमा दिली होती पुन्हा एकदा पाहूया अठराशे आठला इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होता जॉन डॉल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला कशा शोध लावला अणुसिद्धांनी कोणी जॉन डॉल्टनने नंतर ने अठराशे सत्त्याण्णव जे जे थॉम्सनने ब्रिटिश सायन्स सायंटिस्ट होता यांनी अणूला कलिंगडाची उपमाध दिली त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता ला त्यांनी नोबेल पारितोषिक भेटलं होतं कोणाला जे जे थॉम्सनला कधी भेटला एकोणीसशे सहाला नोबेल पारितोषिक भेटला त्यानंतर रुद्रपोटचा सिद्धांत थॉम्सनच्या सिद्धांतातील त्रुटी समजण्यासाठी अर्नेस्ट रुद्रपोटने प्रयोग केला सोन्याच्या पातळपत्रावर अल्पाकनांचा मारा केला त्याच्यात निष्कर्ष निघाले की केंद्रात पॉझिटिव्ह प्रभार असतो म्हणजे प्लस चार्ज असतो इलेक्ट्रॉन कक्षेत फिरत असतात आउटरने ओके ई मायनस साईटने फिरत असतात आणि मधील केंद्रकामध्ये काय असतं प्लस चार्ज असतो अणूच्या तुलनेत केंद्रकाचा आकार लहान आहे इथं काय म्हटलं अणुच्या अणूच्या तुलनेत केंद्रकाचा आकार काय असतो लहान असतो अणूमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आणि साईटनी इलेक्ट्रॉन हे मुलकन असतात अणूमध्ये कोणकोणते असतात प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन पण स्ट्रक्चर जर पाहिलं आपण हे तर माहीत असेल कदाचित तुम्हाला केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि साईडने आउटर कक्षामध्ये जी कक्षा के एल एम के एल एम एन तो सर्वांना माहीत असेल तर त्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो आणि न्यूट्रॉनवर कोणताच प्रभाव नसतो किंवा कोणताच चार्ज नसतो या ठिकाणी स्ट्रक्चर सुद्धलेलं आहे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या तुलनेत नगण्य असते नंतर त्यामुळे अणुचे एकूण वस्तुमान हे केंद्रकातील न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येवरच अवलंबून असते हे समजून घ्या आपण एकदा इलेक्ट्रॉनची वस्तुमान कसे असतं प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या तुलनेत नगण्य असतं म्हणजे जवळपास मानता येईल तुम्हाला आणि अणुचे एकूण वस्तुमान हे केंद्रकातील न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येवरच अवलंबून असते पण जनरली धरलं तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ए जवळपास सारखी असते नव्याण्णव पॉईंट किंवा एक्झॅक्ट नसते समजा प्रोटॉनची संख्या जर पंधरा असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या पंधरा नसते याच्यामध्ये फरक असतो थोडाफार चौदा पॉईंट पंच्याण्णव चौदा पॉईंट त्र्याण्णव असा ज्याचे एवढा फरक असतो पण जनरली धरला तर प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या त्यानंतर अनुक्रमांक डिनोटेड बाय जेड जे दर्शवला जातो अनुमदित इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला ते अनुचा अनुक्रमांक म्हणतात या ठिकाणी दिले हेलियम टू यात दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन असतात त्यानंतर अणुवस्त मानांक ए दर्शवला जातो डिप्रेड बाय ए म्हणून अणुवस्त्रमांक म्हणजे काय डिप्रेशन पाना सिंबॉल काय दर्शवला जातो अनु अनुचे प्रोटॉनची संख्या व न्यूट्रॉनची संख्या यांच्या एकूण बेरजेला अणुवस्त अंक म्हणतात अणुअंक म्हणजे निसतं प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या पण अणुवस्त्रांक म्हणजे काय होतं याच्यामध्ये प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे इथे इलेक्ट्रॉन एका नाही आहे इथं काय प्रोटोन आणि न्यूट्रॉनचे जे केंद्रकामध्ये असतं केंद्रकाचे वजन वस्तुमान म्हणजे काय अणुवस्तमांक समजलं असतं अणुचं वस्तुमान किती या ठिकाणी बघा ज्या अणुवस्तनांक वर दर्शवला जातो अणूच्या आणि खाली जेडनी अणु अणुअंक दर्शवला जातो त्यानंतर पुढचा टॉपिक संस्थानिके आयसो टॉप इंग्लिशमध्ये म्हणला तर निसर्गता ज्या मदुरांचा अनुक्रमांक सारखा असून अणुवस्तमांक भिन्न असतो काय तर इथं काय सांगते अनुक्रमांक सारखा असतो आणि अणुवस्तमांक काय असतो भिन्न असतो म्हणजे जे झेड सारखा असतो पण ए जो अणुवस्त म्हणला हा भिन्न असतो वेगळा असतो तो अशा मंत्रालयांना समस्थानिके म्हणलं म्हटलं जातं हायड्रोजन या ठिकाणी एक आहे आपण पाहिलं असताना इथं हायड्रोजन आहे वर काय दर्शवला जातो अणुवस्तमांक खाली झेड दर्शवतो अणुअंक दर्शव जातो तर हायड्रोजनच्या या ठिकाणी पाहू शकता एक अणुअंक आहे खाली नंतर वर अणुवस्तमांक एक आहे पुन्हा हायड्रोजनच्या या ठिकाणी अणुअंक एक आहे वर अणुवस्तांक दोन झाला आहे खाली तिसरा बघा हायड्रोजनचा एक अणांक आहे वर तीन अनुवासनं कले याला काय म्हणलं आयसोटोप म्हणलं आता तर आयसोटोपचा वापर तुम्ही पाहिला विज्ञानामध्ये पाहिला असं विविध ट्रीटमेंट करण्यासाठी केला जातो नंतर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून आयात निर्मिती करता येते ओके त्यानंतर संयुज म्हणजे व्हॅलन्सी प्रत्येक मजाव्याची इतर मुद्राशी संयु संयोग पाळवण्याची जी ठराविक क्षमता असते त्याला सहयोग क्षमतेला ती सहयोग समजा क्षमता असते त्याला काय म्हणतात व्हॅलन्सी म्हणतो उदाहरणार्थ यश टू ए तुम्ही एस टो असा डायरेक्ट एकत्र केलं तर मिक्स होणार आहे का हायड्रोजन आणि ऑक्सिजन नाही तर सहयोग करावा लागतं दोन हायड्रोजनच्या अणु आणि एक ऑक्सिजनचा अणू यांचा सुयोग झाला तरच पाणी तयार होतं तुम्ही असे दोन ऑक्सिजन दोन हायड्रोजन घेऊ शकत नाही है। तर हायड्रोजन पॅरॉक्साईड तयार होईल त्या ठिकाणी एस ए टू एस टू ओ टू म्हटलं आता पण दोन हायड्रोजनचे अणु प्लस ऑक्सिजनचे एक अणू असे म्हणून एस टो तयार होतो त्यानंतर पुढचा चॅप्टर चॅप्टर नंबर सिक्स रासायनिक अभिक्रिया आणि त्याचे प्रकार रासायनिक अभिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात लिहितात रासायनिक अभिक्रियेचा भाग घेण्या पदार्थांना अभिकारे म्हणलं जातं पुन्हा एकदा ऐका आहे आपण चाप्टर कोणता पडतो रासायनिक अभिक्रिया आणि त्याचे प्रकार व्याख्या काय आहे रासायनिक अभिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात लिहितात रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना अभिक्रियाकारके असं म्हणतो आपण रॅक्टन म्हणलं जातं त्यानंतर रासायनिक अभिक्रिया तयार होणाऱ्या पदार्थांना उत्पादित ते म्हणलं जातं प्रोडॉक्ट म्हटलं त्याला उत्पादितला मराठी इंग्लिशमध्ये प्रोडॉक्ट म्हणतात वरला रॅक्टन म्हणलं जातं रासायनिक अभिक्रियाचे विविध प्रकार आहेत एक संयोग अभिक्रिया एकत्र येऊन दुसरा अपघटन अभिक्रिया तिसरा विस्थापन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणला त्याचा शिफ्टेड मूलद्रव्य असते त्याच्यामध्ये ओके आपल्या एवढं डिटेल डिटेलमध्ये संयोग अभिक्रिया एकत्र होणाऱ्या अभिक्रिया अपघटन विविध याच्यामध्ये चेंजेस होतो हिटिंग बिटिंग असते विस्थापनमध्ये डिस्प्लेसमेंट होतो उदाहरण येश टू आहे त्या ठिकाणी शिफ्ट होऊन तुम्ही यशच्या जागी दुसरा एलिमेंट टाकू शकता ओके जे एन ओ टाकू शकता ते एक प्रॉपर केलं जातं त्याला ऑक्सिडेशन रिडक्शन हा पार्ट येतो है, ते विज्ञानामध्ये एवढं काय डिटेलमध्ये आपल्याला विचारित नाही त्यानंतर पुढचं ऑक्सिडेशन ऑक्सिडीकरण ज्या अभिक्रियामध्ये मुद्राशी किंवा संयुगाशी ऑक्सिजनचा अणू सहयोग होतो किंवा संयुगातून हायड्रोजन गमावला जातो त्या क्रियाला ऑक्सिडेशन म्हणला जातो ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणतात ते ऑक्सिडीकरण जातो ऑक्सिडीकरणामध्ये काय होतं हायड्रोजन ऑक्सिजनचा अणु काय होतं सहयोग होतो या ठिकाणी ऑक्सिजन ऑक्सिडीकरण आणि ऑक्सिजन यावरून तुम्हाला लक्षात राहील ऑक्सिडीकरण म्हणजे काय त्यानंतर पुढचा म्हणजे शेवण काय शपन म्हणलं आता याच्यामध्ये हायड्रोजनचा अणु काय होतं संयोग होतो ओके पहिल्यांदा शपन ऑक्सि ऑक्सिडीकरण ऑक्सिजन तर इंग्लिशमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणतात रिडक्शनला शपन म्हणलं होतं मराठीमध्ये ज्या अभिक्रियेत मुद्राचं किंवा सहयोगाशी हायड्रोजनचा असा अणू होतो किंवा सहयोगातून ऑक्सिजन गमावला जातो त्या क्रियेला शपन क्रिया असं म्हणलं जातं ओके ऑक्सिडेशन रिडक्शन हा खूप मोठा टॉपिक आहे डेफिनेशनमध्ये हे होत नाही त्याचा उत्प्रेदके जो पदार्थ अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग होत नाही पण त्याचा केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला उत्प्रेरक आहे म्हणला जाता आता उत्प्रेरकेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात लक्षात नाही माझ्या जो पदार्थ अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याचा केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला उत्प्रेरक आहे म्हणला आय थिंक कॅटलिस्ट काहीतरी म्हणते त्याला कॅट्या कॅटलिस्ट ओके कॅटलिस्ट म्हणलं जातं कारण तो भागसुद्धा घेत नाही त्याच्यामध्ये आणि स्वतः इन्व्हॉल्वमेंट होत नाही पुन्हा रिकोवरमध्ये बाहेर येतो त्यात चॅप्टर नंबर सेवन पी व सूक्ष्मजीव सर्व पिशींचे सर्व सजीव पिशीने बनले आहेत त्यापैकी रॉबर्ट हुक हे खूप नाव महत्वाचं आहे या इंग्रज शास्त्रज्ञाने सोळाशे पासष्टमध्ये मायक्रोस्कोप तयार केला त्यात पहिलं लाकडाचा पातळ थर घेऊन पाहिला होता त्याने त्यानंतर मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे तो दिसला आणि त्याला त्याने काही दिलं पिशी नाव दिलं कोणी शोध लावला पिशी शोध रॉबर्ट हुक लावला त्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या सूक्ष्म सूक्ष्मदर्काच्या सहाय्याने अतिसूक्ष्म पदार्थाचे वर्धन होऊन मोठी प्रतिमा पाहता येते जवळजवळ टू इंटू टेन रेस टू नाईन एवढी प्रतिमा पाहता येते रॉबर्ट हुक खूप महत्वपूर्ण नाव आयोगाने याच्या क्वेश्चन दोन तीन वर्षातून पुन्हा पुन्हा विचारलेला आहे त्याच्यामुळे नाव लक्षात ठेवा शोध शोधून लावला रॉबर्ट हुकने सूक्ष्मजीव दोन हजार आठ मध्ये हा क्वेशन आय थिंक सूक्ष्मजीव बघा विषाणू शहवाल कैवके कवके पण काय म्हणलं तर पेशी आदिजीव खूप महत्वपूर्ण आहे विषाणू व्हायरस म्हणला याच्या भोवती प्रतिज्ञाचे आवरण असते डीएनए म्हणलं तर जीवाणू आकाराने मोठे यात केंद्रक नसते पण मुक्त गुणसत्रे असतात त्यानंतर शैवाल सोयपोशी नंतर दमट वाल्या जागेमध्ये हे वाढतं हरिद्रव्य पण असतं हरिद्रव्य इंग्लिशमध्ये क्लोरोफिल पेट म्हणतात कवक परपोषी वनस्पती असतात यामुळे अन्नाची नासाडी होते काही कवक उपयुक्त असतात दमटवाल्या जागेमध्ये कार्बनिक पदार्थावर हे वाढतात कवकांचा शोध एकोणीसशे एकोणतीसमध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगो यांनी लावला होता पेनिसिलिनचा शोध लावला होता हे पुन्हा एकदा ऐका कवकाचा शोध कोण लावला होता एकोणीसशे एकोणतीसमध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगो पेनिसिलिनचा शोध लावला होता त्यानंतर चाप्टर नंबर आठ रोग शरीरात प्रवेश सूक्ष्मजीवांचे ते अन्य पुन्हा एकदा ऐका शरीरात प्रवेश कशामध्ये कोणामार्फत होतो सूक्ष्मजीवामार्फत आता एका शातून जातं अन्न पाणी हवामार्फत होतं रोगाचे प्रकार आहेत साथीचे रोग संसर्गजन्य रोग आणि संपर्कजन्य रोग ते इतर सुद्धा पाहू आपण साथीचे रोग हवामानातील विशिष्ट बदलामुळे दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेकां अनेकांना एकच रोग होतो त्यांना काय म्हणतात साथीचे रोग पुण्याचा डिपेशन आहे का साथीचे रोग म्हणजे काय आपण कोणता चॅप्टर पाहतोय रोग पाहतोय रोग कशामुळे शरीरात प्रवेश करतो अन्न नंतर पाणी आणि हवा त्याचे आहेत रोगाचे साथीचे रोग आता साथीचे रोग कसं होतं एका विशिष्ट कालून अचानक रोग येतात ते त्यांना साथीचे रोग म्हणला तर एका झाला का दुसरा दुसरा झाला तिसरा लावतो हे कशामुळे घडतं हवामानातील विशिष्ट बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे पावसाळ्यात पोहोचतात असे बऱ्याचदा एकाच वेळी अनेकांना एकच रोग होतो त्याला काय म्हणतात साथीचे रोग उदाहरणार्थ कॉलरा विषमज्वर इन्फ्लुएन्झा हगवण आणि डोळे येणे त्यानंतर संसर्गजन्य रोग एकालाच्या संपर्कात गेले तर हवेतील रोगाला असतो सतत सवसामुळे रोगाच्या शरीरातील हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होत्या अशा नकार संसर्गजन्य रोग म्हणतात क्षय झालं आणि इन्फ्लुएन्झा त्यानंतर संपर्कजन्य रोग स्पर्श वाटे होतो रो, रोग रोगाच्या शरीरातील जंतू सत सतच्या सत संपर्कामुळे किंवा स्पर्श वाटे नजेच्या सवातील सवसात व्यक्ती मित्र वगैरे तर निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होऊन त्यांना रोग होतो अशा रोगांना संपर्कजन्य रोग असं म्हणलं खरू झालं इसम झालं गच करणं हे पुन्हा एका आहे का संपर्कजन्य रोग स्पर्श वाटे होतो रोगाच्या शरीरातील जंतू एखादा रोगी असे मित्र असून दोन एखादा मित्राला उदाहरणार्थ ख्रूज झाले असून आणि त्याच्याबरोबर निरोगी मित्र शहर झाले ते तर त्यालासुद्धा हा रोग होतो हो याला काय या कशामार्फत स्पर्श वाटे होतो संपर्कामुळे त्यानंतर कांजण्या श्वसनामार्फत विषाणू याच्यामध्ये जातात कपडे भांडे वापरले जातात ज्या व्यक्ती झाले त्याचे त्याच्यामुळे सुद्धा होतात नंतर लक्षणे खूप ताप येतं लोक दुखतं त्वचेखाली लहान लहान फोड येतात काही दिवसांनी त्यावर खपलीसुद्धा धरतात पोलिओ नावाचा रोग कारणे त्याला दूषित पाणी अन्न हवेतील विषाणू हे सर्व कारणामुळे पोलिओ होतं लक्षणे काय असतात पुलिओचे ताप येणे घसा लाल होणे पाठी पायाच्या स्नायूमध्ये ताण जाणवणे आणि हातातील किंवा पायाच्या स्नायूमध्ये अशक्तपणा जाणवणे नंतर स्नायू जे स्नायू आहे येऊन अपंगत्व सुद्धा येतात पोलिओ बघा कशामुळे होतं दूषित पाणी असतं अन्न आणि हवेतील विषाणू लक्षणं काय येतात ताप येणे घसा लाल होणे पाठी व पायाच्या स्नायूमध्ये ताण जाणवणे आणि दुखणे आणि ल हातपाय कसे लोळे पडल्यावर जाणून येणे आणि त्याच्यामुळे फायनली अपंगत्व येतं हे पोलिओचे लक्षणे आहेत भारत सरकारमार्फत बघा पल्स पोलिओ मोहीम राबवली होती पाच वर्षाखालील बालकांना बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहिमे दोन डोस दिले जातात पाच वर्षाखाली दो दोन जिंदगी हे टाकले तुम्ही ऐकलं एक ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी ते दोन डोस थेम सहा आठवड्याच्या अंतराने दिले जातात दीड महिन्याच्या पिरियडमध्ये पाच वर्षापर्यंत घ्यावं लागतात पल्स पोलिओ मोहीम भारत सरकारमार्फत राबवली जाते पाच वर्षाखाली जे शाळेच्या आधी प्रायमरी स्कूलच्या आधी नर्सिंगच्या कालामध्येच म्हणा तुम्ही जसे जन्मल्यानंतर बघा पाच वर्षाखाली बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहिमे दोन डोस दिले जातात पाच वर्षाखाली दो बून जिंदगी के ऐकून हे साठ अंतराने दीड महिन्याच्या पिरियडमध्ये दिले जातात पाच वर्षापर्यंत घ्यावे लागतात रेबीज नावाचा रोग कारणे त्याचे पिसाळलेला कुत्रा किंवा माकड मांजर ससा यांच्या चावल्याने होतो रेबीज कशामुळे होतं पिसाळलेला कुत्रा माकड मांजर जे प्राणी ते चावल्यामुळे होतं लक्षणे काय तीव्र दुखतात घाशाचे स्नायू ताठरतात वेदना होतात पाणी पिणेसुद्धा शक्य होत नाही रोग रोगाने भेभान होतो हातपाय लुळे पडतात मरण पण सुद्धा येतं रेबीज जर व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली त्याच्यामुळे मरण सुद्धा येतं आता याला उपाय काय करू शकता तर कुत्र्यांनी चावा घेतला असं किंवा या चावा घेतला तर त्या ठिकाणी साबणाने धुणे लगेच धुणे एक पाच मिनिटाच्या आत धुणे त्यानंतर रेबीज किंवा अँटी रेबीज बघा लसे इंजेक्शन डॉक्टरकडून घेणे घरातील पाळी प्राण्यांना अँटी रेबीज इंजेक्शन देणे हे त्याच्या उपाय आहेत क्षयरोग रॉबर्ट हुक याने क्षयरोगाचे जीवनं शोधून काढले होते प्रसार प्रसारणाचे कारण सांगितले की रोगाच्या थोकीतून जंतू हवेत मिसळतात तुम्ही शेरोगाच्या लक्षणे खोकला येणे बारीक ताप येणे थोकीतून रक्त पडणे वजन कमी होणे छाती दुखणे त्याचे काय लक्षणं आहेत पुरसा रोग एड्स डी एस एक्वायर इम्युनिटी से सेंटर म्हणला होता एकोणीसशे शहाऐंशी मध्ये फ्रान्स डॉक्टर मॉन्टेनियर आणि अमेरिकेतील डॉक्टर गेलो यांनी हा रोग शोधून काढला शास्त्रज्ञांचे नाव खूप महत्वपूर्ण आहेत फ्रान्सचा सायंटिस्ट होता डॉक्टर मॉन्टेनियर आणि अमेरिकेतील डॉक्टर गेलो म्हणून या दोघांनी शोधून काढला त्याला एच आय व्ही हे नाव देण्यात आलं हे महत्त्वपूर्ण आहे विषाणू कोणता आहे एच आय व्ही ओके नंतर एच आय व्ही रोगाचं नाव आहे एच आय व्ही विषाणूच्या संसर्गाच्या नेव रोगप्रतिकार शक्तीगम होतो, रोग होतो। एकोणीशे शहाऐंशीमध्ये जगातील जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू एच जागतिक एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये भारतात नियंत्रण सुरू झालं आणि डब्ल्यू एच मार्फत शासकीय रुग्णालयात उत्तम औषधसुद्धा मोफत उपलब्ध आहेत एड्स मार्क एड्स हे कोणता विषाणू हा आय व्ही रोगास नाव वेगळे आहे विषाणू वेगळे एचआय व्ही रोगास नाव आहे लक्षात ठेवा याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमावतं एकोणीशे शहाऐंशीमध्ये मध्ये डब्ल्यू एच एने जागतिक एड्स नियंत्रण हा कार्यक्रम सुरू केला होता मेन म्हणजे सायंटिस्ट डॉक्टर मॉन्टिनियर आणि अमेरिकेतील डॉक्टर गेलो म्हणून पुढचा चॅप्टर चॅप्टर नंबर नाईन प्रकाशाचे परावर्तन ऑलरेडी हा टॉपिक मागच्या याच्यामध्ये पाहिला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणून त्याच्यामध्ये डिटेल पण पाहिले आहेत आणि आपला फिजिक्सचा एक व्हिडिओ खूप चांगला आहे पाहिले एम पी सा फिजिक्स टाका किंवा फि फिजिक्स नोट्स मराठी असं यूट्यूबला सर्च केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये दिलं आहे प्रकाश परवर्तन खूप मोठा टॉपिक आहे आणि आयोग याच्यावर डीपमध्ये क्वेश्चन विचारतात त्याच्यामुळे या ठिकाणी मी ते इन्क्लूड केलं नाही पुढचा चॅप्टर चॅप्टर नंबर नाईन ऊर्जेचे स्रोत तर ऊर्जेचे रूपे वेगवेगळे असतात तर त्याचे एकूण रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते ज्या पदार्थाच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्याला इंधन असं म्हणलं जातात कन्सेप्ट वेगळा आहेत एक म्हणजे ऊर्जेची रूपे वेगळी तरी तिची एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर होते हे सेंटेन्स पूर्णपणे वेगळं आहे त्यात दुसरं म्हणजे ज्या पदार्थाच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्याला इंधन म्हणलं जातं इंधन आणि ऊर्जा समजला असेल तुम्हाला सोलार सेल अणुऊर्जा तर अणुऊर्जा कसे निर्माण केली ते युरेनियमचा अणुवर न्यूट्रॉनचा मारा केल्यास त्यातून अणुऊर्जा निर्माण होते हेच एवढं महत्त्वपूर्ण याच्यामध्ये पुढचा चॅप्टर चॅप्टर नंबर इलेवन विद्युत प्रवाह म्हणून लेक लेश हा गट म्हणून खूप प्रसिद्ध आहे साध्या होल्ड विद्युत घटनानंतर एक अठराशे सहासष्ट साली जॉर्ज लेकलेश यांनी लेश गट तयार करण्यात आला त्याला लेश गट असं म्हणलं जातं लेक लेशे गट आणि लेकलेशे गट एकच विचार होता तर हा गट कधी निर्माण केला विद्युत गट मराठीमध्ये बॅटरी म्हणतो आपण तर अठराशे सहासष्टमध्ये तयार करण्यात आला आता विद्युत प्रवाहासाठी त्यानंतर पुढचा चाप्टर चाप्टर नंबर बारा चाप्टर नंबर बारा पदार्थाची गुणवैशिष्ट्ये आहे चाप्टर नंबर बारा पदार्थाची गुणवैशिष्ट्ये ज्या तापमानावर द्रव पदार्थ वायू अवस्थेत जातो तो त्याचा काय होतो उत्खननांक होय पाण्याचा उत्कलनांक शंभर डिग्री सेल्सिअस से लोखंडाचा दोन हजार सातशे पन्नास डिग्री सेल्सिअस से इतका आहे उर्ध्व पातन एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्खननापर्यंत तापून नंतर त्याच्या वा त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव द्रव पदार्थात मिसळण्याच्या पद्धतीला उर्ध्व उर पातन असं म्हणलं पातन म्हणजे काय एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्खननापर्यंत तापून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळण्याच्या पद्धतीला उर्ध्व था था, था। था वायू, वायू पुना पुना पातन असं म्हणलं जातं म्हणजे तापल्यानंतर पुन्हा थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळायचा द्रव पदार्थापासून पुन्हा वायू वायूपासून पुन्हा आपण पुन्हा द्रवपदार्थ मिळापराय क्रियामध्ये किंवा जे दोन कंपाऊंड एकत्र असतात पाणी रॉकेल समजा एकत्र आलं ते सेपरेट करायचं असतं त्यांची बॉईलिंग पॉईंट वेगळे आहेत पाणी सेपरेट करत येतं आणि रॉकेटसुद्धा सेपरेट करतात ओके त्याच्यामुळं ही ऊर्ध्पातन पद्धत वापरली जाते चॅप्टर नंबर तेरा धातू आणि अधातू धातू सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात त्यावरून सोन्याची किंमत ठरते चोवीस uh, कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट चौदा कॅरेट बारा कॅरेट आणि दहा कॅरेटपर्यंत चोवीस कॅरेट शंभर टक्के शुद्धता आहे बावीस कॅरेट एक्क्याण्णव पॉईंट आठ शुद्धत आहे अठरा कॅरेट पंच्याहत्तर टक्के शुद्धता आहे आता हे पंच्याहत्तर काय तर शंभर टक्के सोनं असतं त्यापैकी पंच्याहत्तर टक्के भाग काय असतं सोनं असतं आणि तर त्याच्यामध्ये भेसळ मानते किंवा इतर पदार्थ टाकलं जेणेकरून तो कठीणपणा येण्यासाठी किंवा टिकावासाठी ऑलरेडी शंभर कॅरेट सोनं खूप पातळ असतं आणि खूप मऊ असतं ते तुटून जातं मग त्याच्यात थोडंफार मजबूती यावी म्हणून इतर घटक मिळले जातात ते कॅरेटमध्ये मोजले जातात ओके त्यानंतर पुढचा पाठ संमिश्र दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू किंवा अधातूंच्या एकत्रित मिश्रणला असं म्हणतात दोन धातू एकत्र करायचे ते किंवा धातू अधातूसुद्धा यांना काय म्हणतो आपण समिस्र म्हणतो उदाहरणार्थ तांबेटीन या धातूचे के मिश्रण केले जाते त्यापासून ब्रांस तयार केले जाते लोखंड कार्बन आहे यापासून हे संमिश्र मिळते यापासून नंतर या ए या पी निकेल क्रोमियम निकेल यावर क्वेश्चन आयवाने दोन हजार तेरा चौदामध्ये त्याला आहे फेरस कार्बन क्रोमियम आणि निकेल यापासून स्टेनलेस स्टील तयार करतात स्टेनलेस स्टील कायपासून तयार करतात विचारलं होतं कालिपारे दिले होते ते अधिक टिकाऊ स्वच्छ असते त्यावर गण्याची क्रिया होत नाही धातूचे गुणधर्म काय काय असतात चकाकी वर्धनीय तन्यता आणि सुवाक्त हे धातूचे गुणधर्म आहेत ह धातूचे हो गुणधर्म उष्णतेचे विजेचे काय असतात दुर्वाहक असतात त्यानंतर राजधातू काही धातूवर सहसा रासायनिक अभिक्रिया होत नाही म्हणून राजधातू म्हटला तर सोन्यावर आणि प्लॅटिनमवर रासायनिक अभिक्रिया होत नाही म्हणून यांचा वापर बघा जे रिॲक्शन होतात त्याच्यामध्ये वापर केला जातो सोन्याऐवजी प्लॅटिनमचा वापर केला जातो प्लॅटिनमचे काडी असते बघा त्याचा वापर केला जातो राजवायू म्हणला त्यानं त्यानंतर चॅप्टर नंबर चौदा कार्बन आणि कार्बनचे संयुग म्हणून आता कार्बन अधातू आहे निसर्ग आता हिरा ग्राफाईड आणि मुक्त स्वरूपात संयुगामध्ये आणतो आता कार्बनचे अपरूप आहेत हिरा एक आहे ग्राफाईड आणि फ्लो इन फ्लोरान काय फ्लोरासन काय ते म्हणलं तर ते त्याचं नंतर सर्व वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थात कार्बन प्रमुख हा घटक आहे इथे काय कार्बनच्या प्रमुख कोणते हिराग्राफाड आणि फ्लोरसन्स हे लक्षात ठेवा नंतर सर्व वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थात कार्बन हा प्रमुख घटक असतो कार्बनचा अनुक्रमांक सी आहे आणि अणुवस्त्रांक हा बार आहे अनुक्रमांक कशामध्ये दर्शवला जातो जेडणी दर्शवला जातो समजा कार्बन इथं जेड खाली असतं आणि एवर असतं अणुवस्त्रमांक अणुवस्त म्हणजे काय अणु आणि प्रोटॉनची सॉरी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या अनुमधल्या आणि झेड म्हणजे अणुअंक किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या पुन्हा एकदा सांगतो कार्बन आहे झेड आणि हे काय ए एकाशे अंदर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि झेड म्हणजे फक्त इलेक्ट्रॉन दरा किंवा प्रोटॉन दरा ओके त्यानंतर कोळशाचे प्रकार आहेत कार्बनची टक्केवारी अँथ्रासाईट ऐंशी टक्के बिटोमिनाई साठ टक्के लिग्नाईट बावीस टक्के आणि पीठ अकरा टक्के हे कोळशाचे प्रकार आहेत कार्बनची बहुरूपता हिरा ग्रा डायमंडमध्ये ग्राफाईड आणि फ्लोरिसिन्स म्हणलं तर षटकोणी रचना असते याच्यामध्ये मी तीन सी एच फोर मी मार्श गॅससुद्धा म्हणला होता चॅप्टर नंबर पंधरा हवा आता त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिली नाही आपण त्याच्यातला महत्वाचं कंटेंट घेतलं आहे जेव्हा आकाशात वीज चमकते त्यावेळी हवेतील ऑक्सिजन व नायट्रोजनचा सहयोग होतो त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड तयार होते एवढंच पण आहे हवामध्ये काय असतं विविध गॅसेस असतात हवा था। म्हणजे नेस्त ऑक्सिजन हे नाही त्याच्यामध्ये विविध गॅसेस असतात ते गॅसेस जेवढे पाऊस पडतो बघा आकाशात वीज चमकते जेव्हा आकाशात जे वीज कसे चमकते ज्यावेळी दोन ढागामध्ये असताना ऑक्सिजनचा अणू सापडतो किंवा नायट्रोजनमध्ये येतात त्यावेळी ती चमकते असते किंवा दिप्ती प्रकाश दिप्ती तयार होते ओके ती हाय पॉवर इंटेन्सिटी असते आणि ती हाय पॉवरकडून लो पॉवरकडं ट्रान्सफर होते म्हणजे लो पावरकडं आलं अर्थचं आलं त्याच्यामुळे तुम्हाला वीज पाहताना बघा खाली जाताना दिसतं ओके प्रृप्ती घेताना तुम्हाला पाय भेटते कारण ऊर्जा ही जास्तकडून कमीकडे ट्रान्सफर होते हे लक्षात ठेवा यांचा डेफिनेशन तुम्हाला याच्यातून नायट्रिक ऑक्साईड तयार होतो ऑक्सिजन आणि नायट्रोजनचा संपर्क होऊन त्यात चॅप्टर नंबर सिक्स्टीन मृदा सुपीक जमिनीचा टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यास आठशे ते एक हजार वर्ष लागतात हे पाहिलं आपण दगडकोटे वाळू बारीक मा हे कुठं पाहिले तर जे मृदा चॅप्टर आपण अपलोड केला त्याच्या मी सांगितलं की मात जे काय म्हणतात ते मृदाचा वरचा जो आपण पाठ बघितला आहे किंवा मृदाचा भाग आहे वरचा काय म्हणतात त्याला एक शब्द आहे ह्युमस म्हणून तर ह्युमसचा जो पाठ तयार होता जवळजवळ आठशे ते एक हजार वर्ष लागलं जाते दगडकोटे वाळू बारीक माती तसे कार्बनी पदार्थ मिळून बनलेली असते अक्षीन <coughs> निसर्गाचा विविध घटकांचा परिणाम होऊन खडकाची जीज होऊन माती बनते खडकाचे मातीत रूपांतर होण्याच्या या क्रियेला अपक्षीयन असं म्हणलं जातं चीन देशातील कारुलिंग नावाच्या टेकडीवर मिळणाऱ्या मातीला चिनी असे म्हणतात चिनी माती तुम्ही ऐकू असं ओके बरेच जण वापरीत असतील तर चीन देशातील काउलिंग काउलिंग महत्त्वपूर्ण आहे की कारुलिंग आहे नावाच्या टेकडीजवळ मिळणाऱ्या मातीला चिनी माती असे म्हणलं जातं लाल रंगाची आयर्न ऑक्साईडमुळे तयार असते लाल रंगाच्या मातीला कशामुळे रंग येतो आयर्नऑक्साईमुळे होतो आयर्न ऑक्साईडला हे पीओ म्हटलं फेरस फिरस ऑक्साईडसुद्धा म्हटलं जातो पांढऱ्या रोगाचे पांढऱ्या रंगाची असते चिनी माती कब्बाशा नंतर स्नानगृहते फरशा टाक्या प्रयोगशाळेमध्ये याचा वापर केला जातो नंतर शाडूच्या मातीचा रंग पांढरा असल्यामुळे विविध पुतळे मूर्ती बांधण्यासाठी याचा वापर होतो पांढऱ्या रंगाची चिनी माती असते कब्बाशा स्ना स्नानगृह आहे आपण बातम म्हणतो त्याच्यामधल्या फरशा टाक्या प्रयोगशाळाची उपकरणे यासाठी तयार केला जातो शाडूच्या माती जे शाडू माती म्हणतो आपण त्याचा रंग पांढरा असल्यामुळे विविध पुतळे मूर्ती आणि बनवण्यासाठी याचा वापर केला जातो शाडू मातीपासून इतर मातीपासून काय बनू शकत नाही तर त्याच्यात चिकटपणा जास्त असतो या शाडू मातेमध्ये आणि ती एकदम बारीक कणांनी बनले असते त्याच्यामुळे ती पॅक धरते आणि ती जास्त काळसुद्धा टिकते पहिल्या मातीच्या भिंतीतून पाहिल्या असेल त्याचे जास्त काळ टिकण्याचं जा तेच कारण असायचं त्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये इथे काय एकोणीसशे शहात्तरमध्ये भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली ती एवढं लक्षात ठेवा फक्त चॅप्टर नंबर सेवन्टीन तीन आल्टापालट म्हटलं जातं खोल नांगरटीमुळे जमिनीचे वरचे जे थर असतो ते खाली जातो आणि खालचा थर वर येतो थराचेला अल्टापालट असं म्हणलं जातं खोल नांगरटीमुळे बैलामुळं होते त्यानंतर टिश्यू कल्चर सजीवांचे पिशी किंवा पिशी समूहाची जे आर्टिफिशियल पद्धती आहे वाढ करण्याला टिश्यू कल्चर असं म्हणतात नजी नवीन सजीवांची वाढ करता येते टिश्यू कल्चरने पण एकदा टिश्यू कल्चर म्हणजे काय सजीवांच्या पिशी किंवा पिशी समूहाची आर्टिफिशियल पद्धतीने किंवा कृत्रिम पद्धतीने वाढ करण्याला टिश्यू कल्चर असं म्हणतो ऊतीचा कल्चर नंतर नवीन सजीवांची वाढ करता येते टिश्यू कल्चर असे म्हणतो त्यानंतर चॅप्टर नंबर एटीन पक्षु संगोपन म्हटलं जातं प्राण्यांच्या वजनाने दोन ते अडीच टक्के इतका कोरडाहार प्राण्यांच्या वजनाच्या सॉरी हे चॅप्टर नंबर एटीन पक्षुसंगोपन प्राण्यांच्या वजनाच्या दोन ते अडीच टक्के इतका भाग कोरडाहार असतो तो त्याला रोज मिळणे आवश्यक आहे गरजेचं आहे पॉईंट आहे फक्त त्याच्यातला कोंबड्यांना रोग हा बर्ड फ्लू राणी कुत्र्यांना आजार रिबीज होतो भारतातील गाय एक भारतातील गाय सामान्यतः दररोज पाच ते सहा लिटर दूध देते कोंबड्या रोखड पिऊ राणी हे लक्षात ठेवा कुत्र्यांना रेवीज होतो किंवा माग झाले यांच्या चावल्यामुळे सुद्धा त्यानंतर भारतातील गाय सामान्यतः दररोज पाच ते सहा लिटर दूध देते संकरित जातीच्या गायी दहा ते बारा लिटर दूध रोज देतात त्याच्यामध्ये जर्सी हॉलस्टन रेडीन म्हणून सुद्धा येतात महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्तरावर संकरित जातीच्या गाया कंधारी देवणी किलारी आणि डांगी या गायत त्यात कुक्कुटपालन अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेअर्स कोंबड्या असं म्हणलं तर मांस मिळवण्यासाठी वाढलेल्या कोंबड्यांना बॉयलर असं म्हणलं जातं परदेशातून अंड्यासाठी आणलेल्या कोंबड्यांना व्हाईट लेग हॉर्न म्हणलं जातं दररोज एकशे पंचवीस ग्रॅम पौष्टिक आहार याच्यातून लागतो किंवा यांना लागतो प्रत्येक कोंब कुम्ण, कोंबडी सामान्यपणे वर्षातून दोनशे ते अडीचशे अंडी देते ओके दोनशे ते अडीचशे दो डेली मानते तुम्हाला काय दिवस सोडले का प्रत्येक कोंबडी सामान्यतः वर्षातून दोनशे ते अडीच अंड अडीचशे अंडी देते मांस देणाऱ्या कोंबड्यांना देण्याचे खाद्य आहे त्यानंतर मोती उद्योग समुद्रातील आढळणाऱ्या ऑयस्टर प्रो प्राण्यापासून मोती मिळतात मोती उद्योग कशापासून समुद्रात टाळणाऱ्या ऑयस्टर प्राण्यापासून मोती मिळतात पूर्वी ऑयस्टरमध्ये माती तयार होण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागायचे त्यानंतर लाख उद्योग लाखेपासून मा मणी तयार करून दागदागिने बनवतात आकर्षक लाल रंगाची लाखी लाखेच्या किड्यांनी सरवलेली एक पदार्थ आहे लाख तयार करण्यासाठी निवडून व झाडावरील किडे किडे तयार करतात मोती उद्योगपासून पुन्हा एकदा पाहू मोती उद्योग म्हणजे काय समुद्रातील आढाणाऱ्या ऑयस्टर प्राण्यापासून मोती उद्योग होतात पूर्वी ऑयस्टर आहे बघा मोती तयार करण्यासाठी सर्व अलबून टाकायचं आता आर्टिफिशियल पद्धतसुद्धा आल्यात त्यानंतर लाख उद्योग लाखेपासून तर मणी तयार करतात दागदागीने आकर्षक लाल लाल रंगाची जी लाख असते त्यापासून ही लाख किड्यापासून सरवलेला एक पदार्थ असतो लाख तयार करण्यासाठी निवडून वपवासाच्या झाडावरचे किडे तयार करतात किंवा त्याच्यावर जे किडे असतात ते लाख तयार करत असतात ओके चॅप्टर नंबर एटीन पहिला कोणता होता पक्षुसंगोपन म्हणून ओके okay. त्यात सुद्धा माहिती पाहू खारपुटीची जमीन रासायनिक खतांचा अतिवापर किंवा पाण्याचा अतिवापर केला तर जमिनीवर शहरांचे थ तयार होते त्याला खारपुटी जमीन म्हणतो परिभ्रमण ग्रहाच्या भोवती फिरणे परिव्रम म्हणजे भोवती पिरणे हेच महत्वपूर्ण पॉईंट होते तर मित्रांनो आचवडमध्ये आपण ताटवी सायन्स सब्जेक्ट पूर्ण कम्प्लीट केला आहे याच्याबद्दल डिटेल जर माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला स्पेसिफिक एखादा टॉपिकच पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा पिन कमेंट चेक करा तुम्हाला टाईम आणि पुढं टॉपिकचं नाव दिसतं टाईमवर क्लिक करा तुम्हाला तो टॉपिक स्टार्ट होईल त्या ठिकाणी ओके तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला असं नक्की व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओला खूप मेहनत लागते मित्रांनो चॅनल अजून सबस्क्राईब नसल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद